नमस्कार, मी अक्षय केळकर. नमस्कार, मी समृद्धी केळकर. सो आम्ही दोन कटिंग तीनच्या निमित्ताने भेटलो आहे आणि तुम्हाला सुद्धा भेटतोय. सो आता आम्ही एक गेम खेळणार आहोत. एकमेकांना 6 वर्षापासून साधारणतः आम्ही ओळखतोय, तर या चिठ्ठ्यांमार्फत आम्ही किती ओळखतोय हे चिठ्ठ्यागिरी न करता आपण चिठ्ठ्या ज्या गिरल्यात म्हणजे खाली पडल्यात त्या घेऊन एकमेकांना ओळखण्याचा प्रयत्न करूया. आणि जो ओळखणार नाही त्याने मिरची खायची. नाही, पहिलं सुरुवात कर. मला कॉन्फिडन्स येईल. म्हणजे मी बिग बॉस वगैरे सुद्धा पहिली फेरी खेळायला मी असायचो. आता आणि जेव्हा आम्ही गाणं गायलं तेव्हा सुद्धा पहिल्या मीच गेलो होतो आतमध्ये. पहिली फेरी देवाने माझ्याच भक्तीत दिलेली. नावडती गोष्ट माझी, तू सांगायचीस. मी सांगायची? हा. अच्छा, माझी नावडती गोष्ट. तुझी नावडती गोष्ट? नाही, शांत राहणारी माणसं. नशीब. हो का? हिची नावडती गोष्ट, जेव्हा मी रॅप सॉन्ग वगैरे ऐकतो तेव्हा तिला आवडत नाही. एकमेकांना कोणता सल्ला द्याल? मी तू सांग. मी समृद्धीला सल्ला देईल की आतापर्यंत असे गेम आपण एक दोन खेळलोय, तुला फार मी कळलो नाही आहे, मला खूप वाईट वाटलंय. सो मी कोणा दुसऱ्याबरोबर दोस्ती करण्याआधी तू जरा मला नीट जाणून घे. बरं, मी काय सल्ला देऊ? हा परिपूर्ण आहे, याला काहीच सल्ला देण्याची गरज नाही. उत्तम आहे तसाच राहा मित्रा. उत्तम आहे तसंच राहा. उत्तम तसंच राहणार अक्षयचं माहिती. बापरे, उत्तम बद्दल बोलते यार ही. आवडती गोष्ट सांग. समृद्धीची आवडती गोष्ट खाण्यातली मोदक आणि पुरणपोळी. आणि ओव्हरऑल पण आवडती गोष्ट आहे. हो ना? हो. आणि मी सांगतो खाण्यातली असा पहिला कॉमा. त्याच्यानंतर आयुष्यात तिला फिरायला समुद्र आवडतो. समुद्र आवडत आहे. आणि कोणाला टाळायचं असेल तर झोप. असं उत्तर देऊ नको. याची आवडती गोष्ट एकतर तो जिथे काम करतो तो आर्टिस्ट आहे, तो पेंटिंग छान करतो. ती सगळी जागा, ते एक आवडतं काम आहे त्याचं. समुद्र त्याला आवडतो. त्यालाही मोदक, पुरणपोळी आणि ऑथेंटिक ट्रॅडिशनल फूड, भाकरी भाजी, ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. आणि काय आवडतं तुला? बस एवढंच आवडतं. थँक्स, एवढं सांगितलं डोळ्यातलं पाणी आलं. आता राग कधी येतो सांग. अरे मी कसं तू सांगणार माझ्याबद्दल? एखादा माणूस उगाच खोटं बोलण्याचा प्रयत्न करत असेल किंवा कळत असेल आपल्याला की हा माणूस खोटं बोलतोय किंवा शांत राहून अगदी फक्त मजा बघतोय, तेव्हा त्याला खूप राग येतो असं मला वाटतं. करेक्ट. एका गोष्टीची 100 रिझन दिली तरी राग येतो. हां, कारण अनेक कारणं दिली. एक कारण असू शकतं पण एका गोष्टीसाठी अनेक कारणं दिली तर त्याला राग. करेक्ट करेक्ट. समृद्धी, समृद्धीला राग येतो मे बी तिची झोप आणि तिला खाणं छान नाही मिळालं. खरंय. सबको पहचानता है. पहिल्या भेटीत एकमेकांबद्दल काय वाटलं होतं? काय वाटलं होतं? आम्ही XYZ प्रोजेक्ट साठी भेटलो होतो एका ऑडिशनला. सो आता त्याचे काही डिटेल्स देत नाही मी, पण मी अमुक एका व्यक्तीबद्दल भेटणार असं मला वाटलं होतं. आणि मी समृद्धीला विचारलं होतं की तुझं लग्न झालंय का? असं पहिल्याच याच्यात अपमान केलं, तुमचं लग्न झालंय का? का काय संबंध? त्याने कोणातरी वेगळीचा फोटो बघितला होता आणि तिला त्याला वाटलं की हीच आहे ती समोर आलेली. सो आणि मला पहिल्या भेटी त्याच्याबद्दल सांगाल तर खूप गोड पोरगा वाटला होता आणि आडनाव केळकर बंधू वाटला होता. म्हणजे आहे 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 आहे. सो मी पहिल्या भेटीबद्दल सांगते. सो पुढे एवढे मोठे मोठे त्रास द्यायचा असेल तर विषय काय असतो? समृद्धीला त्रास द्यायचा असेल तर छान रॅप सॉंग लावायचे. ती खूप फ्रस्ट्रेट होते आणि तिला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. आणि याला त्रास द्यायचा, मी एकतर त्रास देत नाही. आणि द्यायचा असेल तर असं उगाच पिल्लू सोडते मी की आणि मला काहीतरी तुला सांगायचं होतं, पण ठीक आहे, काही हरकत नाही, नंतर सांगेन किंवा जाऊ दे ना, तो विषय सोडून दे, आपण नको बोलूयात त्याबद्दल. तर त्याला असं होतं की अरे सांग ना सांग ना, काय आता भाऊ खातेच वगैरे. सो आहे असं. करेक्ट. यावेळीचा गेम बरोबर खेळला. जरा
माणसात उत्तर दिली तुम्ही. अरे असं नको बोलू यार. तिच्या त्याच्या सोबत केलेला प्रँक. तू काय केलंस माझ्यासोबत प्रँक? काहीच नाही केलं मी. मी सभ्य आणि खूप गुणी आहे. ह्याने मला माझ्यावर बरेच प्रँक केले. हो, मला सगळीकडे प्रँक करायला आवडतं. मी बिग बॉसच्या घरी सुद्धा करत होतो आणि इथेही प्रँक केले. तसे बरेच दोन कटिंगच्या शूटिंगला पण त्याने बरेच प्रँक केले. तू मग अशी सांगितलं तोच. आवडता पदार्थ आपण सगळ्यात मगाशी सांगून टाकलं. दोघांचा आवडता पदार्थ मोदक. करेक्ट. सो नशिबाने एकमेकांना बरं ओळखलंय आम्ही. 6-7 वर्षाचं जी काही मैत्री आहे थोडी एक दोन अशी पडली, पण ठीक आहे. बाकी सगळी कमाल ओळखलंय आम्ही. पण आम्हाला माहिती आहे आमच्या ओळखीपेक्षा तुम्ही आम्हाला दोन कटिंगच्या माध्यमातून खूप कमाल ओळखताय. सो आत्ता लगेच जा दोन कटिंग 3 आमची बघा आणि आपली ओळख अशीच राहू दे. कमाल.